हॅलो आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजची रेसिपी खूप स्पेशल आहे कारण ही सासूबाईंनी दाखवलेली रेसिपी आहे मेथीची पातळ भाजी खूप टेस्टी होते आणि अगदी कमी इन्ग्रेडियंटमध्ये होते आणि ही जी भाजी आहे ती आमच्या सासरी दारची भाजी आहे म्हणजे घरी लावलेली भाजी आहे खूप छोट्या छोट्या जुड्या असतात मेथीच्या आपण जी घरी भाजी लावतो मी त्याचा इथे व्हिडिओ घ्यायला विसरले पण माझ्याकडे फोटो असेल तर थमलेला नक्की लावेन तर मी ही भाजी स्वच्छ धुवून छान अशी चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धा वाटी आपल्याला इथे तुरडाळ लागणार आहे तर ती मी स्वच्छ धुवून एक दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतलेली आहे तर इथे भिजवलेली तुरडाळ अर्धा वाटी घेतली आणि आता आपण कुकरमध्ये भाजी करतो अगदी झटपट होते तर इथे मी तेल कुकरमध्ये घातले तेल व्यवस्थित तापल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला त्यामध्ये फोडणी घालायची तर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं मी ॲड केले त्यानंतर आपल्याला पाच ते सहा कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घालायचे आणि चिमूडभर हिंग मी घालणार आहे कढीपत्ता ॲड केला आहे आणि आता आपल्याला चिमूडभर हिंग घालायचं आहे त्यानंतर मी पाव चमचा हळद घालते इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आता आपल्याला ही जी भिजवलेली तुरडाळ आहे ती ॲड करून एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित लो फ्लेमवरती परतून घ्यायची डाळ आपण दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतलेली आहेच आणि कुकरमध्ये भाजी करतो आहे त्यामुळे डाळ शिजण्याचं आपल्याला टेन्शन नाही आहे तरीसुद्धा आपल्याला तेलावरती छान खमंग अशी ही दोन ते तीन मिनटं मी इथे परतून घेते त्यानंतर मी परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आता चिरलेली जी मेथीची भाजी आहे ती ॲड करते तर मी मेथीची जी भाजी चिरून घेतली होती ती त्यामध्ये ॲड केली आता आपल्याला हे छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे इथे हे सगळं व्यवस्थित मिक्स करते गॅस आपल्याला लो ठेवायचं आहे म्हणजे भाजी आपली जळणार नाही त्यानंतर आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट घालूया तर इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर मी इथे पाव चमचा धनेजिरे पावडर घातलेली आहे आणि एक चमचा मी दाण्याचा कूट इथे ॲड करते हा ऑप्शनल आहे तुम्ही स्कीपही करू शकता किंवा ताजं किसलेलं खोबरं त्यामध्ये घालू शकता आता इथे मी साखर घातलेली आहे मेथी थोडी कडू असते तर थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर साखर स्कीपही करू शकता आणि ताजं किसलेलं खोबरं तुम्हाला आवडत असेल तर एखादा चमचा त्यामध्ये ॲड करू शकता अगदी नाही घातला तरी आहे त्या इन्ग्रेडियंटमध्ये सुद्धा ही भाजी खूप सुपर टेस्टी होते एकदम छान लागते आणि पौष्टिक तर आहेच आणि आता आपल्याला शिजण्यासाठी एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचे तर पाणी घालून पुन्हा एकदा हे मी छान मिक्स करून घेतले आणि दोन मिनटं छान अशी उकळ आल्यानंतर मी कुकरचं झाकण लावून एक दोन ते तीन सुट्ट्या मिडियम हीटवरती इथे करून घेतल्या आहेत अगदी दोन शिट्ट्यांमध्येच ही भाजी खूप छान शिजते कुकर थंड झाल्यानंतर आता आपण उघडून पाहूयात वा खूप छान पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित अशी भाजी शिजली गेलेली आहे आणि परफेक्ट अशी आपली मेथीची भाजी तयार आहे तर तुम्हाला कितपत पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी म्हणजेच पाण्याचं प्रमाण घालून ॲडजस्ट करू शकता अप्रतिम चवीची भाजी आहे ही मला ही सासूबाईंनी आमच्या दाखवलेली आहे आणि कमी इन्ग्रेडियंटमध्ये ही भाजी अतिशय सुरेख लागते पोळी भाकरी किंवा अगदी गरम गरम आमटी भातासोबतसुद्धा खूप छान लागते आपण मेथीची बेसन घालून सुकी भाजी नेहमीच करतो पण तुम्ही अशी ही डाळ घालून स्पेशली तुरडाळ घातलेली मेथीची भाजी नक्की ट्राय करा जशी मी रेसिपी दाखवली तशी ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू